राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अतिशय अपमानजनक आणि आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल ठाण्यातील नोपाळा पोलीस ठाण्यात लेखी दिलेल्या तक्रारी केली होती. मात्र विविध ठिकाणी या महाराजाविरोधात गुन्हे दाखल होते. रायपूर येथे कालीचरण महाराज याला रायपूर येथे अटक करण्यात आली होती. त्यानंतर ठाण्यातील नोपाळा पोलिसांनी आज कालीचरण बाबाला ताब्यात घेतले. या कालीचरण बाबाला रायपूर येथून नोपाळा पोलिसांनी ताब्यात घेतले असून कालीचरण बाबाला ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. इथे ठाण्यात नोपाडा पोलीस स्टेशनला जो काही गुन्हा दाखल झाला होता त्या गुन्ह्या संदर्भात त्यांना इथे रायपूरवरून आणण्यात आलं. त्यांना आज कोर्टासमोर हजर करण्यात आलं. त्यांचा 2 दिवसाचा पोलीस रिमांड मागण्यात आला होता पण तो पोलीस रिमांड मेहरबान कोर्टाने तो काही मान्य केला नाही आणि त्यांची MCR ची ऑर्डर झालेली आहे आणि आम्ही जामिनासाठी अर्जही दाखल केलेला आहे. त्या अर्जामध्ये ती जी काही फिर्याद दिली होती त्याच्यात कोर्टासमोर असं फिर्यादीमध्ये असं नमूद होतं की त्यांनी जे काही भाषण केलं आहे ते पुण्याला भाषण करण्यामध्ये जितेंद्र आव्हाड जे इथे मंत्री आहे त्यांनी ती फिर्याद दाखल केली आहे. त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं होतं की हात थोडा मागे बूम डाऊन करा. यांनी जे काही वक्तव्य केलं आहे ते वक्तव्य सामाजिक तेढ धार्मिक तेढ निर्माण करणार आहे. कोर्टाने ते काही मान्य केलेलं नाहीये. कोर्टाने PCR रिजेक्ट करून MCR ची ऑर्डर केली आहे. बेल ऍप्लिकेशन आम्ही सादर केलेलं आहे. जी घटना घडली ती पुण्यामध्ये घडली आहे. तिचा इथं ठाण्यामध्ये कुठलाही काही संबंध नाहीये आणि जितेंद्र आव्हाडांचं फिर्याद देण्यामागं फक्त राजकीय हेतू आहे. बस त्यांना आता पुन्हा रायपूर इथं रवाना करण्यात आलेलं आहे आणि MCR चं बेल ऍप्लिकेशन हे पेंडिंग आहे. त्याची ऑर्डर लवकरच आम्हाला मिळेल. जय श्रीराम. किती तारखेपर्यंत 3 तारखेपर्यंत MCR दिलेलं आहे आणि त्यानंतर बेल ऍप्लिकेशनवर ऑर्डर होणार आहे. आम्ही त्या ऑर्डरच्या प्रतीक्षेत आहोत. सर तुमचं नाव काय? ॲडव्होकेट महेंद्र माधवराव शिंदे. मी नाशिकवरनं आलेलो आहो. मी भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. महाराष्ट्र जो टकरा एक.